जर तुम्हाला तुमचं वजन लवकर कमी करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। त्याकरिता मी तुम्हाला तास दोन तास एक्सरसाइज करायला किंवा मग ग्रीन टी किंवा दिवसभर सॅलड्सवर राहायला नाही सांगणार। फक्त एक पदार्थ तुम्हाला तुमच्या रोजच्या आहारामध्ये ॲड करायचा आहे आणि 7 दिवसातच तुम्हाला तुमच्या वजनामध्ये फरक दिसायला लागेल। वर्किंग प्रोफेशनल्स जे कमी कॅलरीयुक्त आहारावर टिकण्यासाठी धडपड करतात त्यांना याचा खूप फायदा होईल। हे मी स्वतः ट्राय केलं आहे, माझ्या क्लायंट्सने ट्राय केलं आहे आणि प्रत्येक वेळी या रेसिपीनी काम केलं आहे। तर सगळ्यात आधी ही रेसिपी बघूया आणि त्यानंतर आपण कधी आणि कसं या पदार्थाला आपल्या आहारामध्ये घ्यायचं आहे हे समजूया। नमस्कार मित्रांनो, फिटनेस कॅफे मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, या रेसिपीसाठी लागणाऱ्या भाज्या मी ऑलरेडी कट करून ठेवलेल्या आहेत। आपल्याला एक मीडियम साइज कांदा घ्यायचा आहे, एक छोटी सिमला मिर्ची, एक मीडियम साइज गाजर, एक छोटा टमॅटो, पाव वाटी मक्याचे दाणे, काळी मिरी पावडर आणि मीठ। या सगळ्या भाज्या कट करून झाल्यावर कुकर घ्या, बारीक गॅसवर ठेवून त्यात थोडं पाणी घाला। पाणी गरम झाल्यावर सगळ्यात आधी चिरलेला कांदा घाला व 1-2 मिनिटे परता। त्यानंतर त्यात गाजर ॲड करा। गाजरमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि गाजराचे ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणून गाजर एक हेल्दी ऑप्शन आहे वजन कमी करण्यासाठी। आता ॲड करा सिमला मिरची। सिमला मिरची आणखी एक जबरदस्त भाजी आहे वजन कमी करण्यासाठी, कारण सिमला मिरचीमध्ये कॅलरीज फार कमी असतात। आता ॲड करा टोमॅटोज। टोमॅटोमध्ये पाण्याचं आणि फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यात कॅलरीज पण फार कमी असतात। आता मक्याचे दाणे। मका पण एक चांगला सोर्स आहे फायबरचा आणि या व्हेजिटेबल ब्रॉथमध्ये चांगल्या प्रमाणात फायबर असल्यामुळे याचं पचन हळू होते आणि आपल्याला लवकर भूक लागत नाही। सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि 1 टेबलस्पून काळी मिरी पावडर। काळी मिरी चरबी कमी करण्याच्या गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे। शेवटी त्यात पुरेसे पाणी घाला, अंदाजे 500 ml। आता कुकरचं झाकण लावून 15 मिनिटं लो फ्लेमवर शिजू द्या। 15 मिनिटं झाल्यावर गॅस बंद करा। वाफ निघून गेल्यावर कुकर उघडताच आपलं व्हेजिटेबल ब्रॉथ तयार झालेलं असेल आपल्या शरीरातून चरबी कमी करण्यासाठी। आपण वापरलेल्या इन्ग्रेडियंटची क्वांटिटी 2 सर्विंगसाठी पुरेसे आहे। ही खूपच लो कॅलरी रेसिपी आहे। चुकूनही या रेसिपीमध्ये तेल किंवा बटरचा वापर करू नका, त्याने गरज नसताना या व्हेज ब्रॉथच्या कॅलरीज वाढतील। जसं आपण बघितलं, ही खूपच सिम्पल रेसिपी आहे करायला आणि जे काही इन्ग्रेडियंट्स आपण या रेसिपीसाठी यूज केले आहेत ते मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत। तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही, फक्त तुमच्या रोजच्या आहारामध्ये या पदार्थाला ॲड करायचं आहे। आता सगळ्यात आधी समजूया की कोणत्या वेळी आपण हे घेऊ शकतो। तर या व्हेजिटेबल ब्रॉथला आपण कोणत्याही वेळी घेऊ शकतो, सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री। तुम्ही तुमच्या शेड्यूलप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। सकाळी मॉर्निंग ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये घेऊ शकता व लंच आणि डिनरच्यामध्ये घेऊ शकता किंवा मग तुम्ही तुमच्या दुपारच्या व रात्रीच्या जेवणाच्या अर्धा तास अगोदर घेऊ शकता। मी स्वतःही जेवणाच्या अर्धा तास अगोदर हे व्हेजिटेबल ब्रॉथ घेतो। त्याचा फायदा असा की मग मला जेवताना जास्त भूक नाही लागत आणि हा खूपच इफेक्टिव्ह मेथड आहे या व्हेजिटेबल ब्रॉथला घ्यायचा, जर तुम्हाला तुमचं वजन लवकर कमी करायचं असेल तर। तुम्ही स्वतःही हा मेथड ट्राय करू शकता। जर तुम्हाला तुमचं रात्रीचं जेवण स्किप करून फक्त हे व्हेजिटेबल ब्रॉथ घ्यायचं असेल तर तसंही चालेल। सेकंडली, किती दिवस आणि किती वेळा घ्यायचं? तर विजिबल चेंज दिसायला 7 दिवसांसाठी दिवसातून तुम्हाला 2 वेळा या व्हेजिटेबल ब्रॉथला घ्यायचं आहे। 2 वेळा जर तुम्हाला जमत नसेल तर दिवसातून 1 वेळा नक्की घ्या। मी तुम्हाला रेकमेंड करेन की 7 दिवसांवर न थांबता तुम्ही 15 दिवसांसाठी किंवा 1 महिना कंटिन्यू करा। तुम्हाला एक चांगला रिझल्ट, चांगला चेंज तुमच्या बॉडी कंपोजिशनमध्ये बघायला मिळेल। 1 महिन्यानंतरही जर तुम्हाला कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही कंटिन्यू करू शकता। आता सगळ्यात महत्त्वाचं, किती वजन कमी होईल 7 दिवसात? तर 7 दिवसात 3 किलो किंवा मग 5 किलो किंवा मग फक्त 1 किलोही वजन कमी होऊ शकते।
हे वेजिटेबल ब्रॉथ घेतल्यावर एखाद्याचं किती वजन कमी होईल ते प्रत्येक व्यक्तीच्या शरीर रचनेवर अवलंबून आहे. आपल्या शरीरात किती पाणी आहे आपलं मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय दर इत्यादीवर अवलंबून आहे. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की हे व्हेजिटेबल ब्रॉथ आपल्या शरीरात डिटॉक्स करते आणि लवकर वजन कमी करण्यास मदत करते. आय होप तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. अजून काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की थम्सअप द्या, या व्हिडिओला शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि न विसरता बेल आयकनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशन मिळत राहतील. डेली अपडेट्ससाठी मला इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करा. माझा इंस्टाग्राम अकाउंट आहे सचिन समळ फिटनेस. चला तर लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओ बरोबर. तुम्ही तुमची काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि फिट राहा.